पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यदक्ष आमदार सीमाताई महेश्वरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक 27 मध्ये चुंचाळी त्रिशरण सोशल वेलफेअर बुद्ध विहार डोमचे लोकार्पण सोहळा पार पडला. भाजपाचे संघटन मंत्री विजय चौधरी, आमदार सीमाताई हिरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संघटन मंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते फित कापून हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक राकेश धुंदे यांनी केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भाजपाचे संघटन मंत्री विजय चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत आमदार सीमाताई महेश्वरे यांनी केलेल्या कामाचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले. विकासाच्या दिशेनं त्यांची भूमिका जी आहे ती अतिशय सकारात्मक आहे. या मतदारसंघातले अनेक प्रश्न, मूलभूत प्रश्न म्हणजे पाण्याचे असतील, आरोग्याचे असतील, सार्वजनिक विकासाचे असतील, व्यक्तिगत लाभाचे असतील, जॉगिंग ट्रॅक असेल, सभा मंडप असेल, बस स्टँड असेल, पोलीस स्टेशन असेल, कुठेच 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 आमच्या भगिनी सीमाताई या ठिकाणी मागे राहिल्या नाही. आता लोक म्हणतात की सीमाताई किती करणार, इतकं काम तुम्ही करतायत. आता आमची जबाबदारी आली आहे की आगामी विधानसभेमध्ये आम्ही तुम्हाला 100% आशीर्वाद देणार. हे लोकांचा मी आपल्याला अतिशय नम्रपणाने या ठिकाणी सांगेन की सीमाताईंनी सातत्यानं अनेक महत्वपूर्ण पाहिलं की या आपल्या मतदारसंघातील अनेक मूलभूत प्रश्नांसाठी वेळप्रसंगी मतदारांशी भांडण करणं, आग्रही भूमिका घेणं, नाही माझ्या मतदारसंघातील माझे भगिनी आहेत, बांधव आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, पीडित आहेत, वंचित आहेत, शोषित आहेत, व्यापारी आहेत, विद्यार्थी आहे, युवा आहे, युवती आहे, महिला आहे, डॉक्टर आहेत, वकील आहेत, सर्व वर्षी सर्व व्यापी नागरिक आहेत, यांचे मूलभूत प्रश्न या ठिकाणी सुटले पाहिजेत. म्हणून सीमाताई या मंत्रालयाचा दालनात जातात आणि ते मंत्री महोदयाला सांगतात की भाई ते थांबत नाही, जोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत ते गप्प बसत नाही, असा प्रश्न स्वभाव. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी अतिशय नम्रपणाने सांगेन की आपण नशीबवान आहात की आपल्याला एक कार्यसम्राट आमदार या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाले आहेत. त्यांचे पती परमेश्वर आहेत, बहीण भाऊ आहेत, कन्या आहे, रश्मी आहे, हे देखील तेवढ्याच ताकदीने आपल्या सेवेसाठी या ठिकाणी अविरत आहे आणि आमचे पदाधिकारी जोडीला आहेतच आहेत. त्यामुळे आपण निश्चित राहा की आपण आपल्याला अतिशय एक चांगला दबदाब आमदार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आमदार सीमाताई हिरे यांनी या कामाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या या बुद्धविहार बघितलं तर अतिशय सुंदर अशी वास्तू तयार झालेली आहे. आपण आल्या आल्याच बघितलं तर प्रत्येकाला ती आवडेल अशी ही वास्तू आज दिमागात इथे तयार झालेली आहे. आपण आता आमच्या ताईंचं देखील मनोगत ऐकलं की इथे छोटे मोठे कार्यक्रम असतील, लग्न असेल, वाढदिवस असेल, कुठलाही समारंभ असेल तर तो आपल्याला इथे करता येणार आहे. आपण बघतो की आज बाहेर जर कुठे लॉन्स किंवा कुठला हॉल घ्यायचा म्हटलं तर त्याचे दर हे प्रत्येकाला परवडतील असं नसतं आणि त्यामुळे ह्या दोनमुळे प्रत्येकाला ही एक सुविधा तयार झालेली आहे. आपण याचा अतिशय काळजीपूर्वक आणि चांगला वापर करावा असं देखील मी आपल्याला सांगेन. कारण आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी त्यांनी आपल्याला स्वच्छता अभियान दिलेलं आहे. आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपण आपला परिसर सुद्धा ठेवला पाहिजे आणि त्यामुळे या विहाराची आपण तशीच काळजी घ्याल ज्याप्रमाणे आपण आपल्या घराची घेतो, स्वच्छता ठेवतो, त्याच पद्धतीने आपण हा जोम सुद्धा सांभाळू. गेल्या 10 वर्षात आपला हा चुंजाळ परिसर खरं तर नवीन आहे, शहराला जोडलेला परिसर आहे विजुगो आणि त्यामुळे इथे रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल अशा मूलभूत सुविधा तशा खूप कमी होत्या. परंतु गेल्या 10 वर्षात आम्ही जेवढ्या जास्तीत जास्त सुविधा देता येतील, मग त्याच्यात रस्ते कॉम्प्रेटकरण केले असतील, अनेक मंदिरं आहेत त्या मंदिरांचे सभा मंडप केलेले असतील, जॉगिंग ट्रॅक केलेले असतील, अशा मोठ्या प्रमाणात चौफेर विकास करण्याचा प्रयत्न या चुंचाळे गावात केलेला आहे.
माजी नगरसेवक राकेश धुंदे तसेच डॉक्टर वैभव महाले यांनी आमदार सीमाताई महेशिरे यांनी केलेल्या कामाचे कौतुक करीत आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. सांगतो साहेब, आज दलित वस्ती फक्त बोलल्या जाते, दलित वस्ती गेल्या 15 ते 20 वर्षापासून या भागात कोणी लक्ष दिलं नाही. इतकं लक्ष आहे, प्रत्येक गोष्टीसाठी मला काही असलं तर फोन करणार. आज बुद्धविहारच नव्हे तर बाजूला जे बुद्धविहार झालंय याला साधारण 2-4 वर्ष झाले असतील. हे बी ताईंच्या निधीतूनच आलंय. आणि आज ही जी कामगारांची वस्ती, या कामगारांच्या वस्तूमध्ये लागणारं आपण जसं म्हणतो लग्न कार्यासाठी एखादा हॉल पाहिजे, सेट पाहिजे, किंवा एखादा दहाव्याचा कार्यक्रम असेल ज्या सुखदुःखासाठी, आज या कामगार वस्तीमधील या माझ्या कामगारांना एवढा मोठा AC हॉल म्हणा किंवा कुठे हॉल घ्यायची त्यांची परिस्थिती नाही साहेब. आणि त्यांच्या माध्यमातून एवढा मोठा निधी उपलब्ध झाला, आज 90 लाखाचा हा निधी उपलब्ध करून एवढं सुंदर सेड आज इकडं माझ्या वॉर्डातील माझ्या सर्व भगिनींसाठी म्हणा माझ्या मित्रांसाठी आज हे उपलब्ध झालं. आणि असंच साहेब ताईंच्या निधीतून गेल्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये 10 कोटीचे कामं झाले आहे. आणि रस्ते असतील, काँक्रीटीकरण असेल, त्याचप्रमाणे बुद्धविहार असेल, समाज मंदिर असेल, त्याच्यानंतर अभ्यासिका आहे, अंबडगावातील 10 क्रियाविधी सेड आहे, असे बरेच कामं त्यांच्या माध्यमातून झाले. गेल्या 10 वर्षात जसं आपण बघतोय सगळीकडे जसं आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाचा विकास झाला त्याप्रमाणे आपलं चुंचाळे परिसर, दत्तनगर परिसर या सगळ्या भागात आमदार सीमाताईंच्या माध्यमातून, या परिसरातल्या नगरसेवकांच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट असं काम करण्यात आलेलं आहे. विजूभाऊ, तुम्हाला सांगताना आम्हाला विशेष आनंद होतो की नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये सध्या आम्ही फक्त भूमिपूजन आणि लोकार्पण एवढंच आमच्याकडे चाललेलं आहे. म्हणजे दिवसाला कमीत कमी 5 ते 6 भूमिपूजन आणि लोकार्पणाचे कार्यक्रम आमदार ताईंच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि त्याच्यातून सुद्धा आम्हाला वेळेची कमतरता भासते. म्हणजे तुम्हाला यावरून कल्पना येईल की या नाशिक पश्चिम मतदारसंघाचा किती मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. यावेळी प्रभागातील महिलांनीही या कार्याचे कौतुक केले. आणि आपले राकेश भाऊ धुंदे यांचे असे आभार मानतो की या ठिकाणी या वस्तीत हे 10वे कार्यक्रम, वाढदिवस, लग्न यासाठी एवढ्या सोयी उपलब्ध केल्या, त्यासाठी सीमाताई हिरे आणि आपले राकेश भाऊ धुंदे यांचे मी आभार मानते. आणि याच्या पुढेही सीमाताईंनी आमच्यासाठी असेच काम करत राहावे ही विनंती करते. यावेळी भाजपाचे संघटन मंत्री विजय चौधरी, आमदार सीमाताई हिरे, नगरसेवक राकेश धुंदे, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे, ज्येष्ठ नेते महेश शिरे, बाळासाहेब पाटील, गणेश ठाकूर, राहुल धुंदे, यशवंत पवार, अशोक पवार, समाधान दातीर, रामदास तात्या दातीर, अरुण दातीर, अशोक मोरे, अशोक जगताप, सुधीर घुले साहेब, शिवेंद्र सिंग, राहुल राऊत, अरुण जाधव, संदीप धुंदे, मनीषा त्रिभुवन, विकास रोकडे, गंगासागर सोनकांबळे, सोमनाथ खंडीजोड, उमेश उगडे, निखिल जगताप, अमित आयरे, प्रवीण धोंडे, आकाश शार्दूल, अशोक रोकडे, कुसुम जाधव, जगताप मावशी, छबाबाई भोरुंडे, शरद थोरात यांच्यासह प्रभागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. NCN News साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.